नमस्कार, रेशमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना गुढीपाडवा जवळ आलेले आहे, तर गुढीपाडव्यासाठी मस्त अशा खुसखुशीत अशा गाठी बनवणार आहोत. त्या साखरेच्या गाठी आपण विकतच्या आणतो, त्याच्याऐवजी अशा घरी केल्या तर मुलांनाही खायला त्या खूप छान अशा आवडतात. गाठी तयार करतो त्या. आता ह्या गाठ्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, तर आपण साखर ठेवली आहे बाजूला आधी. आता काय करायचं आहे, एका ताटलं आहे ना थोडंसं असं, जेवढ्या अंतरावर आपण घालणार आहे तसे आपण थोडंसं आपण तुपाचा हात लावून घ्यायचा. ज्या गाठी आहेत त्या झटपट अशा सुटल्या पाहिजे, नाही लावला तरी पण त्या गाठी निघतात. असं काही नाही गाठी निघत नाही, गाठी निघतात. फक्त थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचं आणि आता ह्याला आपण दोरा घ्यायचा. तर थोडासा जाड दोरा वापरायचा, इथे माझ्याकडे पातळ दोरा आहे, तो आपण इथे डबल करून वापरला तरीही चालतो. असं आपण पहिला दोरा वगैरे अंतरून घ्यायचा. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली, आता अर्धी वाटी आपण साखर घेतली ते घ्यायचे. आता त्याच्यामुळे इथे काय करायचं, अर्धी वाटी साखरला आपण इथे पाव वाटी पाणी वापरणार आहोत. तुम्ही एक वाटी साखर घेतली तर अर्धी वाटी पाणी वापरायचे. हे पहा, साखर छान अशी मिक्स होत चाललेली आहे. आता आपल्याला ही साखर छान अशी मेल्ट झाली पाहिजे. इथे आपल्याला पाक आहे ना छान असं गोलीबंद पाक बनवून घ्यायचा आहे. दोन तारी छान असं घट्टसर पाक तयार झाला पाहिजे. तर तो कसा तयार होतो आणि कसा गोळीबंद पाक तयार होतो तेही मी दाखवणार आहे. इथे पूर्ण असं आपल्याला अजून घट्ट करून घ्यायचं आहे, कारण हे पातळ आहे अजून. हे पहा आता खूप सारे असे बबल्स तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना, तुम्हाला मी पाक कसा तयार झाला बघा साईडने. आता हे पूर्ण साखरेचं कढई आपली पांढरे पांढरे दिसायला लागले बघा. तर हे ना एका डिशवरती आपण आता हे छान असं तयार होतं. सुकल्यानंतर आपली गोळी तयार होऊन निघून येते. आता ह्याच्यामध्ये झटपट आपल्याला करायचं आहे, वाटलं तर आपण गॅस बंद करून घ्यायचं. याच्यामध्ये खायचं सोडा घालायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं. लगेच मी थोडासा याच्यामध्ये खायचा कलर वापरणार आहे, थोडीशी कलरची बनवणार आहे. हे मिक्स करून घ्यायचं. हे पहा, छान अशी गोळी आपली तयार झालेली आहे. आपण इकडचं पाक घ्यायचं. याच्या पुढची जी प्रोसेस आहे ना, आपल्याला पटपट करायची असते याच्यावरती. आपली 5 मिनिटानंतर वाळल्यानंतर पटकन निघून येईल. हे पहा, आपण आता हे काढून घ्यायचंय बघा. खूप छान असे आपले माळा तयार झालेली साखरेच्या पाकाची गोडीची. नक्की फॉलो करून पहा, खूप छान लागते खायला पण या गुढीपाडव्याला. कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.